बोलताना दिसत आहेत. काही जण कोणाला मतदान करणारे आहेत, इतके वर्ष आहेत तेही आपल्याला माहिती आहे, ते काय म्हणत आहेत ते पण दिसतं आपल्याला. हा माझा कोकण दौरा ह्या सगळ्या गोंधळाच्या अगोदरच ठरला होता. म्हणजे असं काही हा गोंधळ झाला म्हणून मी कोकणात आलो असं नाही आहे. ते काही बदल करायचे होते पदाधिकाऱ्यांमध्ये, ते बदल झाले आणि ते बदल झाल्यानंतर मग मी दौऱ्यावरती आलो आहे. आता काही ठिकाणी जे त्या दिवशी मुंबईला येऊ शकले नव्हते त्यांना पत्र वाटप पण आहे आणि कामाला लागण्यासाठी म्हणूनच्या काही सूचना त्यांना केल्या आहेत. सर, तुम्ही काल सोमवारची घोषणा केली, समजा स्थानिक पातळीवरती काही युत्या काय नाही? बघा, मी प्रश्न असा आहे ना की निवडणुकीच्या, म्हणजे तुम्ही आता चित्र बघत आहात महाराष्ट्रामधलं, निवडणुकीच्या आधी कोणाबरोबर युत्या करतात आणि निवडणुकीनंतर कोणाबरोबर युत्या करतात. मला असं वाटतं ह्या प्रकारची नागरिकांबरोबरची प्रतारणा माझ्याकडनं तर होणं शक्य नाही. आणि सगळे जर तसे झाले तर मला असं वाटतं महाराष्ट्राला भवितव्य राहणार नाही. आज तुम्ही याच्यामध्ये एक शब्द दिलाय महाराष्ट्राला, मन सैनिकांना, ज्या काही व्यभिचारी तडजोडी आहे त्या मी करणार नाही. तर या सगळ्या याच्यामध्ये पुढच्या काळात कसं काही राज्यातलं आत्ताची जे काही युती नाही, मी असलं व्यभिचारी राजकारण करणार नाही, मला जमणार नाही, मला जमत नाही, कळलं का? आणि असलं ह्याला जर राजकारण म्हणत असेल तर त्या राजकारणासाठी मी नालायक आहे. मी त्या दिवशी भाषणामध्ये नाही का सगळ्या गोष्टी सांगितल्या. कोकणातल्या मला असं वाटतं जनतेने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यांचं शांत बसणं आणि ज्यांना ज्यांना त्याच त्याच पक्षांना आजपर्यंत निवडून दिलं त्यांच्यामुळे काय झालं आहे कोकणाचं याचा जर आपल्याला अंदाज येत नसेल तर मला असं वाटतं परिस्थिती भीषण आहे. एक हायवे आपल्या कोकणामधला, याला जर समजा 17 वर्ष लागत असतील, असं कुठे जगात होतं का 17 वर्ष? मला असं वाटतं की वनवास करून राम पण 12 वर्ष झाले होते, पूल बिल बांधून इथे रस्ता बांधता येत नाही आहे. आणि लोकांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या नशीब हेच असणार आहे. सर, राज युद्ध एकत्र येईल अशी चर्चा होती. बोला सर. काल एक फडणवीस असं म्हणाले की आमचं आणि एकनाथ शिंदेचं नातं हे भावनिक आहे, राष्ट्रवादीशी ते राजकीय आहे, पण भविष्यात ते भावनिक देखील होऊ शकतं 15-20 वर्ष. मी काय याचं उत्तर देऊ मला सांगा ना, या गोष्टींचं उत्तर मी काय द्यायचं? लोकांनी या गोष्टींकडे नीट बघणं गरजेचं आहे. आता हे कसे रंग बदलत आहेत ते अधिवेशन साधारणपणे मनसे आगामी काळात लोकसभा किंवा विधानसभा यासाठी उमेदवार देणं उभं करणं लोकसभेलाही असेल विधानसभेलाही असेल. सुरू झालं अधिवेशन येते, मंत्रिमंडळाचा विस्तार तर आधारेला आहे, पण खाते वाटप झालेलं नाही म्हणतात. त्या पद्धतीनं काल गलिच्छ राजकारणी अधिकारी दृष्टीनं पुढे बघा अजून किती गलिच्छ होते ते. माझी तुम्हाला पत्रकार म्हणून पण विनंती आहे, मला असं वाटतं ही मंडळी ज्यावेळेला येतात आणि ज्यावेळेला ते काहीही बोलल्यानंतर तुम्ही जे हसता ना पत्रकार म्हणून, त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आमचं बरोबर करतोय आम्ही जे करतोय ते. बाकीच्या ठिकाणचे जर समजा तुम्ही पत्रकार बघितले तर ते पत्रकार ज्या रागाने ज्या पोटतिडकीने प्रश्न विचारत असतात ती गोष्ट तुमच्याकडनं पण झाली पाहिजे. अन्यथा त्यांना सगळ्यांना असं वाटायला लागतं, त्यांना एक समज त्यांचा असं होतो की अरे जे करतोय ते आपण बरोबर करतोय. तुम्ही रस्त्याचा उल्लेख केलात मुंबई गोवा महामार्गाचा, मात्र रवींद्र चव्हाण येतात आणि डेडलाईन देतात, एक तारीख देतात आणि जातात, दौरे करतात, मात्र पुढे काहीच होत नाहीये, काय सांगणार? काय किती वेळा बोलायचा हा विषय मी? सर, लोकसभा निवडणूक आधी रायगडची लोकसभा कुठे आत असेल तर काय भूमिका असेल म्हणजे काय वेगवेगळं असतं का काही? लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक असते, त्यात काय ह्या जिल्ह्याची वेगळी भूमिका आणि ह्या जिल्ह्याची असं काही असतं का? भूमिका काय असते? काय आता कोणाच्या हातात काय राहिले मला कळतच नाही. ज्या वेळेला हम करेसो काय जा,
अजूनही निवडणुका लागत नाहीत, दोन दोन तीन तीन वर्ष निवडणुका प्रलंबित राहत आहेत, ज्याच्यावरती कोणी बोलत नाही, काही करत नाही आणि नुसतं चाललंय, चालढकल सुरू आहे. कसं आहे, या मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे जे मोबाईल फोन नावाचं जे माध्यम आलंय ना आपल्या हातामध्ये, पूर्वी लोक राग व्यक्त करायची त्यावेळेला लोक रस्त्यावरती यायची, आता त्या मोबाईल फोनवरती राग व्यक्त करतात आणि शांत होतात. त्या मोबाईल फोनवरच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात हे काही राजकारणी बघत नसतात, आणि ते पाहतात काय तर शांत जनता बघतात, कारण त्यांनी राग व्यक्त करून झालेला असतो. हे जोपर्यंत रस्त्यावरती या गोष्टी दिसणार नाहीत तोपर्यंत हे वटणीवर येणार नाहीत कुठे लोक. नवीन काय म्हणतात सर, कोकणात पक्षवाढीसाठी आपण कार्यकर्त्यांना किती स्ट्रिक्टली आदेश दिले आहेत? नाही, ह्या सगळ्या गोष्टींच्या आता आमच्या दर महिन्याला कार्यशाळा सुरू असतील आणि महिन्या दीड महिन्यात जे प्रोग्राम दिलेले आहेत ते कशा प्रकारे राबवले जातील किंवा राबवले जात आहेत हे पाहिलं जाईल. कोण किती काम करत आहे, सांगितलेल्या फ्रेममध्ये किती कामं होत आहेत हे सगळं पाहूनच ती माणसं पदावरती राहतील. सर, एक शेवटचा प्रश्न, काल तुम्ही भाषणामध्ये म्हटलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, विशेषतः नगर परिषद किंवा नगर पंचायत, ती आपण सोवाळावरती लढतोय, वैभव खेडेकर जावेले वगैरे, सो ज्या विधानसभा आणि लोकसभा असतील सोवाळावरती असतील का? मला आता हे जे काय सगळं चालू आहे महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये मला काही मला नाही वाटत मी कोणाबरोबर जाईन. सर, राजकारणाचा स्तर कुठेतरी खाली घसरताना दिसतोय, कारण मी एक 10-15 दिवसामध्ये मी एक मेळावा घेणार आहे, त्या मेळाव्यामध्ये माझं भाषण होईल, त्यावेळेला मी सविस्तर बोलेन. ठीक आहे.